नमस्कार, मी वैद्य प्रचिती सुरू कुलकर्णी तुम्हा सर्वांचं डॉक्टर सुरू आयुर्वेदिक क्लिनिक या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करते. आपले सगळे सणवार हे शास्त्रीय आधार असलेले आणि त्या त्या ऋतूनुसार ऋतुचर्येत काय करावं हे सांगणारे आहेत. यंदाच्या वर्षातील म्हणजेच मराठी वर्षातील शेवटचा महिना अर्थात फाल्गुन महिना आणि त्यातील सण म्हणजे उद्या येणारी होळी आणि धुळवड. आपल्या सगळ्यांनाच आमच्याकडनं मनापासून शुभेच्छा, कारण आता हे वर्ष सरणार आहे आणि पुन्हा चैत्र महिना येईल. गुढीपाडव्याला आपलं नवीन वर्ष सुरू होणार आहे. गतवर्षातील राग, द्वेष, लोभ, ईर्षा या सगळ्या मानसविकारांना होळी जाळून टाकणारा आणि पुन्हा नवीन वर्षाची पॉझिटिव्हली सुरुवात करा असं सांगणारा हा सण. काही जण याला शिमगा म्हणतात, काही होलिका दहन म्हणतात, काही होळी म्हणतात. नाव काहीही असो, पण ह्या सणाचं आपल्या शारीरिक आरोग्यासाठी जेवढं महत्व आहे तेवढंच मानसिक आरोग्यासाठी सुद्धा महत्व आहे. आजच्या भागात जाणून घेऊयात या सणाविषयी आणि आयुर्वेदानुसार आपल्या आरोग्याशी त्याच्या असणाऱ्या रिलेशनविषयी. हा सण येतो शेवटच्या महिन्यात म्हणजेच फाल्गुन महिन्यात. आयुर्वेदानुसार शिशिर ऋतू संपून आता वसंत ऋतू सुरू होण्याचा काळ हा ऋतुसंधी काळ. आयुर्वेदानुसार पूर्ण थंडीमध्ये शिशिर ऋतूमध्ये साचलेला जो कफ आहे त्याचं विलयन व्हायला लागतं आणि म्हणूनच हा ऋतुसंधी काळ अत्यंत महत्वाचा आहे. काळजी घेण्याचा काळ सांगितलाय आणि म्हणूनच की काय कफाचे विकार होऊ नयेत, कोणालाही सर्दी ताप खोकल्याचा त्रास होऊ नये, परिसर शुद्धी व्हावी, वातावरण शुद्धी व्हावी म्हणूनच हा सण बहुतेक साजरा केला जात असावा. शिशिर ऋतूमध्ये जी पानगळ झालेली असते अशी गळलेली अनेक पानं आजूबाजूला असतात, काट्या कुटक्या असतात, कोरडे झालेले वृक्ष असतात, जे खाली पडलेला जो कचरा आहे तो सगळा गोळा करा आणि परिसर शुद्धी करा हा पहिला संदेश. आणि त्यानंतर केवळ काटक्या किंवा औषधी वनस्पती जाळून नाही तर त्यामध्ये गोवऱ्या पण असतात. होळी पेटवताना मध्ये एक मेन लाकूड असतं, त्याच्या बाजूला काटक्या असतात, वेगवेगळी लाकडं असतात, वेगवेगळ्या वनस्पतींची लाकडं असतात, त्याबरोबर गोवऱ्या असतात ज्या अत्यंत वातावरण शुद्धीसाठी उपयुक्त असतात. आणि त्याचबरोबर होळी पेटवली जाते ती कापरासह. कापूर हा सुद्धा जंतुघ्न, कृमीनाशक असं सांगितलंय आणि म्हणूनच ह्या सणानिमित्त आपोआप परिसर शुद्धी होते, वातावरण शुद्धी होते. मला वाटतं थंडी सरत आली आणि आता चांगलाच उन्हाळा सुरू होणार आहे अशा ह्या ऋतुसंधी काळात येणाऱ्या ह्या सणामध्ये शेवटची शेकोटी पेटवली जाते आणि यानंतर आता उन्हाळा सुरू असा संकेत दिला जातो. मला असं वाटतं की पूर्वीच्या लोकांना हे अभिप्रेत असेल की जी पानं गळून गेली आहेत, ज्या काटक्या खाली पडल्यात त्या गोळा करून आणि गोवऱ्या वापरून, कापूर वापरून तुम्ही हा सण साजरा करावा, न की वृक्षांची तोड करून. त्यामुळे माझी एक सगळ्यांना रिक्वेस्ट आहे, यंदाही झाडं तोडू नका, आपल्याला त्याची गरज आहे. पण गळलेली पानं असतील, छोट्या काटक्या असतील, ह्या गोळा करून तुम्ही होळी साजरी करू शकता. अर्थात यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात होळी साजरी करणं हे जास्त सेफ नाही, पण आपण प्रत्येकाने आपल्या घरामध्ये प्रातिनिधिक स्वरूपात जरी होळी साजरी करायची ठरवली ना तरी ती सहज शक्य आहे, कारण त्यामध्ये अभिप्रेत आहे ती वातावरण शुद्धी, परिसर शुद्धी आणि त्याचबरोबर मानसिक आरोग्यासाठी अत्यंत महत्वाची एक गोष्ट ही या होळी सणाशी निगडित आहे. कोकणामध्ये याला शिमगा म्हणतात किंवा इतर ठिकाणी सुद्धा होळीच्या दिवशी बोंब मारणे हा एक जो प्रकार आहे तो काय अभिप्रेत आहे हो? तर मला असं वाटतं गतवर्षात ज्या कोणा व्यक्तीविषयी, एखाद्या घटनेविषयी, कुठल्याही गोष्टीविषयी तुमच्या मनात जर राग, द्वेष, लोभ, ईर्षा, काहीतरी एखादी अडी असेल तर ती त्या होळीबरोबर जाळून टाकायची आहे, त्याचं दहन करून टाकायचं आहे आणि नवीन वर्षाची सुरुवात पुन्हा एकदा पॉझिटिव्हली करायची आहे. मला असं वाटतं हाच संदेश हा सण आपल्याला देत असावा की तुम्ही अग्नीच्या समोर, होलिकेच्या समोर तुमच्या मनातील ज्या काही वाईट भावना आहेत, राग, द्वेष, लोभ जे काय आहे ते सगळं तिथे त्याग करून टाका, मनातील भावनांना व्यक्त होऊन टाका, बोंब मारा कोणाच्या नावाने, कुठल्या व्यक्तीच्या, गोष्टीच्या, आणि तुमच्या मनातील भावनांना एक वाट करून द्या. मनात अढी ठेवून पुढच्या वर्षात जाऊ नका. आपल्या मनातील भावभावनांना चॅनलाइज करण्याचा, अँगर मॅनेजमेंट करण्याचा हा एक उत्तम थेरपेटिक उपाय असं मला वाटतं. आजकालच्या काळात तर आपल्या मनात इतके जास्त ताण आहेत, त्यांना कुठेतरी योग्य पद्धतीने चॅनलाइज करणं, व्यक्त होऊन टाकणं हे गरजेचं आहे. मनात ठेवून दिलं तर छोट्या काट्याचाही नायटा होऊ शकतो.
त्यामुळे यंदा होळीच्या निमित्तानं घरच्या घरी एखाद्या छोट्या अग्निपात्रामध्ये तुम्ही काही औषधी धूप आणा, गोवरी आणा, कापूर जाळा आणि त्याच्यासमोर बसून मनातल्या ज्या काही गोष्टी आहेत, भावभावना आहेत, काही स्ट्रेस असेल तो तिथं व्यक्त करून टाका, त्याच्या नावाने भोम मारा आणि स्ट्रेस बस्टर म्हणून या सणाकडे बघा. कारण आपलं मानसिक आरोग्य जपणं हे अत्यंत गरजेचं आहे हे सांगणार हा सण आहे. होलिका दहनाच्या वेळेला पंचोपचार पूजा केली जाते, नारळ वाहिला जातो त्या होलिकेमध्ये आणि सगळ्या भावभावनांना वाट मोकळी करून दिली जाते. त्यानंतर 3 प्रदक्षिणा मारल्या जातात आणि ह्यातून मुक्त होऊन आता पुन्हा नवीन सुरुवात करायची हीच या सणामागची खरी भावना असावी. अर्थात होळी म्हणलं की सगळ्या घरात पहिलं एक वाक्य ठरलेलं असतं, होळी रे होळी पुरणाची पोळी. आणि अगदी बरोबर आहे, कारण त्या त्या सणांना तो तो नैवेद्य आपल्याकडे ठरलेला आहे. पारंपरिक पद्धतीने जे चालत आलेले हे सणवार आहेत ना, याच्या मागे काहीतरी अर्थ आहे. फक्त एक गोष्ट लक्षात घ्या, पूर्वी 12 महिने पुरणपोळी मिळायची नाही, त्या त्या ऋतूत त्या त्या सणांनाच ते नैवेद्य केले जायचे. आजकाल झालंय असं, 12 महिने पुरणपोळी मिळते त्यामुळे त्याचं वेगळं अप्रूप किंवा कौतुक राहिलेलं नाहीये. बरं, पूर्वीच्या काळी लोकांना शारीरिक कष्ट श्रम खूप जास्त होते आणि त्या मनाने मानसिक ताण कमी होते. एकमेकांबरोबर परिवारांनी एकत्र येऊन सण साजरे केले जायचे आणि त्यामुळे पुरणपोळीच्या जी पुरणपोळ्या सहज खपायच्या पसायच्याही. पण आजकाल त्याच्या उलट झाले, शारीरिक श्रम झालेत अगदी कमी रादर शून्य आणि मानसिक ताण मात्र खूप जास्त वाढलेत. आणि अशा वेळेस तुमच्या अग्नीवर परिणाम झालेला असतो. त्यात उन्हाळा फार लवकर आल्यामुळे अति जास्त तहानतहान लागणं आणि भूक कमी होणं असंही होताना दिसतं. आणि असं असताना जर पुरण पोळीच्या ऐवजी पुरण पोळ्या खाल्ल्या गेल्या तर त्या पचतातच असं नाही आणि मग त्रास सुरू होतात. काहींना पित्त वाढतं, चणाडाळ पचत नाही, त्याच्यातनं अपचन होतं, काहींचं डोकंच दुखतं पित्तानी, असे अनेक रुग्ण पुढे आठवडाभर येतात. सध्याच्या काळात एक सूचना सांगावीशी वाटते किंवा टिप सांगावीशी वाटते. आपल्या स्वतःच्या प्रकृतीचा विचार करा. माझं पित्त वाढतं का, मला त्रास होतो का, मला कडकडून भूक लागते का, याचा विचार करा. शारीरिक श्रम मी किती करतो किंवा करते, मानसिक ताण किती आहेत, बाजूला वातावरण कसं आहे, ह्याचाही परिणाम थेट तुमच्या पचनावर होत असतो. आणि त्याचबरोबर घरी केलेली पुरणपोळी असेल तर आपण ती नीट गाळ शिजवतो, पुरण नीट शिजलेलं असतं याची काळजी घ्या. जायफळ पूड असेल, वेलदोडा पूड असेल, त्याच्यानेही तुमचा स्वाद वाढेल, आवर्जून घ्या. पण पुरणपोळी मापात खा, कारण शेवटी हा प्रसाद आहे, नैवेद्य आहे, हे लक्षात ठेवा. हो, आपल्याकडे पुरणपोळीचा नैवेद्य आहे ना, मग त्या दिवशी इतर गोड पदार्थ किंवा पचायला जड असलेले पदार्थ आवर्जून खाऊ नका. म्हणजे काय तर पुरणपोळी तर आहेच आहे, पण श्रीखंड पण आणलंय किंवा बासुंदी पण आणली आहे, पंचपक्वान्न केलेत, तर मग मात्र तुम्हाला त्रास होऊ शकतो. किंवा मोठी कडधान्य त्या दिवशी करू नका. इतर जे पदार्थ खाणार आहेत ते पचायला हलके असतील असं बघा. सकाळच्या वेळात म्हणजे दुपारच्या जेवणाच्या वेळेस पुरणपोळी खा, ती पचायला त्या मनाने बरी राहील. रात्री खूप उशिरा हेवी पुरणपोळी खाल्ली तर त्रास होऊ शकतो. सकाळी पूर्णावरणाचा सागर संगीत नैवेद्य झाला असेल तर रात्री खिचडी कढी घ्या, हलका आहार घ्या, क्वचित अमसुलाचा सार घ्या, म्हणजे तुम्हाला हे बाधणार नाही, सणाचा आनंदही घेता येईल. तर असा रसनेंद्रियाला तृप्त करणारा आणि मानसिक स्वास्थ्यासाठी अत्यंत गरजेचा हा सण तुम्हा आम्हा सर्वांना यंदा लाभो. तुम्हा सर्वांना होळीच्या निमित्तानं मनःपूर्वक शुभेच्छा. काळजी घ्या, स्टे सेफ. आणि पुढच्या भागात बघूया धुळवडीच्या निमित्तानं घ्यायची त्वचेची आणि केसाची काळजी. आणि यंदा विशेषतः कोरोनाच्या काळामध्ये तुम्ही सेफ राहून असाच आपला हा सण साजरा करा. अनेक वर्ष पुढे आहेत, आपले सण आपण कायमच साजरे करणार आहोत, पण स्वतःची काळजी घेणं हे महत्वाचं आहे, म्हणजे काळजी करायला लागणार नाही. स्टे सेफ, स्टे फिट अँड स्टे हेल्दी विथ डॉक्टर सुरू आयुर्वेदिक क्लिनिक.